नमस्कार मंडळी. हास्य हे रणरणत्या उन्हात सावली देणाऱ्या झाडासारखं असतं. त्याच्यामुळे आजूबाजूच्या दुःखाच्या झळांपासून संरक्षण मिळतं, काही काळ विसावा मिळतो आणि पुन्हा एकदा ऊन सहन करण्याची ताकद मिळते. चला तर मंडळी, अशाच हास्याच्या सावलीत जाऊन मन शांत करण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार टेन्शन. मंडळी, हास्याची सावली देणारे डेरेदार वृक्ष ज्यांच्यामुळे बहरणार आहेत असे सगळे हास्यरथी महारथी इथे जमलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. हास्यरथींकडून निर्माण झालेल्या विनोद वृक्षांना कौतुकाचं खतपाणी घालण्यासाठी उत्सुक आहेत दर्दी हास्यरसिक, त्यांचं देखील स्वागत. बोल्ड बिंदास अँड ब्युटिफुल सई दामणकर. खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, हास्य जत्रेतलं हे नवीन त्रिकूट दर आठवड्याला इथे धमाल करत आहे. आज पण ते एक धमाल प्रसंग तुमच्यासमोर सादर करणार आहेत. तुमच्यासमोर येत आहेत दर्जेदार विनोदाचं वजनदार माप पृथ्वीक प्रताप, विनोदाचा नवा आकार राऊतांचा ओंकार आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. हॅलो प्रसाद सर, हॅलो सई मॅम. हा, आज मी खूप खुश आहे, खूप खुश आहे. 3.5 वर्षाच्या पेशन्स नंतर काल मला माझी मैत्रीण हो बोललेली आहे. म्हणजे मला माहीत नाही अजून ती हो बोलली आहे की नाही बोलली आहे, कारण ती थोडी मुडी आहे, थोडी विम्झिकल आहे, थोडी जरा बावळट आहे. आणि कशी असली तरी आता माझं तिच्यावर प्रेम आहे. काय आता अजून सिंगल राहणं माझ्या वयाला पण परवडणार नाही. आणि शरीराला सुद्धा परवडणार नाही. तर म्हणून माझं प्रेम आहे आता तिच्यावर. तर काय, आणि मुळात आज तिचा बर्थडे आहे, तर मी तिच्या घरी केक घेऊन जाणार आहे सेलिब्रेट करायला. जरा केक कापेन, फोटो काढेन, जरा बरं वाटेल म्हणून विश मी लक, प्लीज विश मी लक. थँक्यू सर, थँक्यू मॅम, थँक्यू. दारात कोणी आल्यावर पप्प्या देते साधी. अगं मी ओंकार राऊत. शैलेंद्र राऊतांचा कोण आहेस तू? मी त्यांचा कोणी नाही. नाही मग चलो आगे जाऊ. नाही अगे आगे जाओ काय, मी ओंकार राऊत. कोण काय कोण? अगं मी नाही का काल तुझ्या वॉलवर मी तुला प्रपोज केला, तू मला डीएम मध्ये हो म्हणालीस. म्हणालीस ना. अच्छा तो वाला. तो वाला काय, मी बॉयफ्रेंड नाही का तुझा? तो वाला. हॅपी बर्थडे. हे घे, मी तुझ्यासाठी केक आणलाय. चल लवकर कापू, फोटो काढू आणि फिनिश करू सगळं. का तू हे धर, बाबा आहेत आतमध्ये घरात. बाबा आहेत काय बाबा आहेत, चल ना फोटो काढू ना, नंतर घ्या बाबाचे ढाबाच दे. माझे बाबा खूप डेंजर आहेत तुला माहिती का? पण ओंकार मोठमोठ्याने कसं बाबा आले, बाबा आले, बाबा आले. ओंकार कोणाबद्दल बोलतेस तू? कोण आहे ओंकार चेतना? कोण ओंकार? कोण ओंकार? मला नाही माहिती. आता म्हणालीस तू ओंकार. ए विचारतोय मी तुला काहीतरी. कोण ओंकार चेतना? हे मी, मी ढेकर दिला ओंकार. हा हे मला पटलंय. हा कोण आहे चेतना? हा कोण आहे चेतना? तू ओंकार आहेस? कोण आहेस तू? कोण आहे चेतना? हा पप्पा, हा कचरेवाला आहे. कचरेवाला आहे? द्या कचरा. कचरेवाला कधी कचरा देतो का? तो घेतो ना चेतना. ए ए तू कचरेवाला आहेस?
कत्रेवाला आहेस तू? हे नो सर, मी 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 डिलिव्हरी बॉय आहे सर. मी एम एच जे केक शॉप मधन डिलिव्हरी द्यायला आलोय. पण आम्ही काय ऑर्डर केलेलं नाही. चाल नेक. आय नो सर, आय नो. आमच्या डेटाबेस मध्ये रेकॉर्डेड आहे ना की चेतना मॅमचा आज बर्थडे आहे, म्हणून आम्ही तो सेलिब्रेट करायला आलोय. हो की नाही? चल 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 चल, या या या. आपण आता मस्त एक मिनिट. आम्ही केक ऑर्डर केलेला नाहीये, त्यामुळे या केकचा एक छदामही मी तुला देणार नाही. नो नो प्रॉब्लेम सर. केकचा पैसा म्हणजे केकचे पैसे भरलेले आहेत ऑलरेडी. कोणी भरले? ओंकार. ओंकारेश्वरी. ओंकारेश्वरीने भरलेले आहेत पैसे. ओंकारेश्वरी कोण? ओंकारेश्वर त्यांची मैत्रीण आहे सर. तुझी अशी कोणी मैत्रीण आहे? माझी अशी कोणीच मैत्रीण नाहीये. तिची अशी कुणीही मैत्रीण नाहीये. आहे सर. मामाला मेसेज आलाय ना. चेतना चेतना मॅम, तुम्ही असं कसं विसरता? ती ओंकारेश्वरी नाही का मैत्रीण? काल तिने तुम्हाला मेसेज केला, मग तुम्ही डीएम केला हो म्हणून. ओंकारेश्वरी राऊत. कोण? ओंकारेश्वरी राऊत. ही कोण मैत्रीण आहे तुझी? राईट. ओंकारेश्वरी राईट. एक मिनिट. ही अशी अशी हिची मैत्रीण आहे? आहे ना, आहे. बघितलं त्यांना पटलेलं आहे. आणि एक मुळात एक डिमांड अशी आहे त्यांची की केक कापताना त्यांना सेल्फी हवा आहे तुमच्या, म्हणजे सेल्फी हवा आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग हवा आहे. तर आपण टेक करूया. हा या या सर, या या आपण केक कापूया. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. मुळात डिलिव्हरी बॉय ही कामं कधीपासून करायला लागले? सेल्फी काढणं, व्हिडिओ पाठवणं कधीपासून करायला लागले? ते सर आमच्या एम एच जे केक शॉपची खासियत आहे ना. आमच्या केक शॉपची ती खासियतच आहे. हो पप्पा, यांचं एक केक शॉप आहे ना. ते काय यांचं केक शॉप? काय असंच आहे ते? कसं आहे? कसं आहे? पुढे बोलू नको. काय खासियत आहे ते सांग मला. काय खासियत आहे? हेच खासियत हीच आहे की आम्ही सगळ्या आमच्या कस्टमरच्या डिमांड आम्ही अशा पूर्ण करत असतो. म्हणजे काल रात्री चॅट केलं त्या डिमांड सगळं पूर्ण करतो. एक मिनिट. कसले चॅट केलेले आहे तू चेतना? कसले चॅट केलेले तू? कसले चॅट केले तू? हेच की मी केक कापताना ओंकारेश्वरीला व्हिडिओ पाठवायचा आहे. काही गरज नाही त्याचे. तू माझी मुलगी आहेस, आज तुझा वाढदिवस आहे. तू केक काप, मी व्हिडिओ बनवेन. तुझ्या मैत्रिणीला मी व्हिडिओ पाठवेन. तू एक सर मला थांबू द्या. तू एक सर तू एक सर पाणी मिळेल का थोडं? आम्ही पाणी पित नाही, आमच्याकडे पाणी येत नाही. चालणे. निक चल चल निक चल. सर जरा ते चक्कर येते सर. बाहेर जिन्यात जाऊन पड. चालणे. सर सर थोडी थोडी साखर मिळाली तरी बरं होईल. तुम्ही आज जाऊन साखर आणा. आम्ही घरात साखर ठेवत नाही. आम्हा दोघांनाही डायबिटीस आहे आणि मुळात जी गोष्ट ऑलरेडी आमच्या रक्तात आहे ती आम्ही डब्यात का ठेवायची? डब्याला मुंग्या लागतात, आम्हाला मुंग्या लागत नाही. आमच्याकडे साखर नाही. तू निघता. चालली सर. बीपी वाढतंय सर माझं. मला बीपीचा त्रास आहे सर. अरे 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 अरे, घरी जाऊन औषधं खा. निघ. सर थोडासा केक जरी मिळाला ना तरी सर मी ओके होईन सर. प्लीज सर. मी तुला केक देऊ शकत नाही. अहो सर का सर? कारण टेक्निकलला हेच ठरलंय. टेक्निकलला सर केक द्यायचं असं ठरलंय. त्यासाठी तू माझ्या पायावर लोटांगण घालायचं हे पण ठरलंय. अरे द्या ना केक सर. केक द्या ना सर. सर केक द्या. दे टाक एक तुकडा त्याच्या तोंडात टाक. थँक्यू सर. थँक्यू. तुमच्या सारखी लोक आहेत ना सर, म्हणून आज कोविड पेशंट कमी होत आहेत. थँक्यू सर. तुझ्या सारख्यांमुळे कोविड पेशंट वाढतील. सोशल डिस्टन्सिंग ठेव. चल तिकडे. हो हो हो. चल चल तर लवकर लवकर का पडेल. थांबते रे ती बट्टे. एक मिनिट. उठ उठ. निघ निघ. जो माणूस सेल्फी काढतो त्याचं ब्लड प्रेशर नेहमी नॉर्मल असतं. निघ. चल निघ. खोटं बोलतोस? निघ निघ. साहेब साहेब मला यांच्याकडे बघून माझ्या फियांसेची आठवण आली. साहेब तुझं लग्न ठरलंय. ऐकून तर घ्या ना. ऐकून घ्या. माझ्या फियांसेचा वाढदिवस पण आजच होता साहेब, पण मी त्यांना कधीच केक नाही भरू शकत. तिला पण डायबिटीस आहे. मी मुद्दामून आज डिलिव्हरीचा जॉब घेतला. मला माहिती होतं यांचा वाढदिवस आहे. मी यांना केक भरवीन. मला वाटेल मी माझ्या फियांसेलाच केक भरवीन.
रडू नकोस रडू नकोस, मला पण दुःख झालं. अरे 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 अरे, थँक्यू. एक काम कर, रेल्वे स्टेशनला जा, फाटकावर उडी मार, जीव दे मर, ती ज्या जगात आहे त्या जगात जाऊन केक भरव. निघ सर, निघ. पप्पा माफ माफ करते, मूर्ख. पप्पा काय, पप्पा कशाला हकललं त्याला? बिचारा किती दुःखी होता. पप्पा तुम्ही असं का केलं? पप्पा ओ दुःखी नव्हता, तो लफंगा होता. आणि अशी माणसं मी व्यवस्थित ओळखतो. संधी साधू होता तो, संधी साधू. तरी पण तुम्ही त्याला हकलायला नको होतं पप्पा. जास्त बोललीस तर तुला पण हकलीन. आणि तो वेळेत नाही आला तर गोस्वामी सर आपल्या दोघांना हकलतील. एक मिनिट, इकडे बस, इकडे बस. दारावर माझ्या नावाची पाटी आहे, दार मी उघडेन. सूर्य घ्या, सूर्य, सूर्य घ्या, सूर्य, सूर्य घ्या, सूर्य, सूर्य घ्या, धार धार सूर्य घ्या ना, सूर्य घ्या, धार 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 सूर्य घ्या. सूर्य काय विकतोयस तू? सूर्य विकतोय, धार धार सर, सूर्य विकतोय ना. थोडीशी धार जिभेला कर, डिक्शन कळत नाहीये. चोरी घ्या ना सर, तुम्ही आमच्याकडली चोरी तर घ्या. मी तुझ्याकडून चोरी का घ्यायची? कारण मी विकतोय ना सर. एकच चोरी विकतोय? हा सर. अभिनय पण एक चोरी, विकतोय पण एकच चोरी. त्याच्या काय ना सर, मी अध्यक सूर्या विकलेल्या आहेत ऑलरेडी. एकच सूर्य आपल्याकडे हातात आहे, तर या रबजब मी भानपण करून घ्या, विकत आणि मला मोकळा करा ना. मला तुझ्याकडून सूर्य नकोय, निघ. नाही खूप सूर्य आहेत, नकोय. अरे गरीबाच्या ब्लेसिंग मिळतील सर आपल्याला सर. पाहिलं तर ही चुरी म्हणजे जगातले सगळे केक म्हणतात मला या चुरीने कापायचं. असं म्हणलं सर तुम्ही फक्त. मॅडम मॅडम, ते केक कापा तुम्ही, सरांना एकदम बिलीफच करून द्या की काय. काहीही गरज नाहीये पप्पा, काही गरज नाहीये. केक कापायचा असेल तर मी बोटाने सुद्धा कापेन. चुरी घेऊन जा, चल निघ. सुरीने केकचे पीस व्यवस्थित होतात आणि बोट सुद्धा चिकट होत नाही. चोरी तर घ्या मग पचकन मध्ये. मला गरज नाहीये ती, पण तुझ्याकडची सुरी तर मला नकोच आहे. चल निघ, चल निघ. आओ सर, थांब. काय सर, सर यांच्याकडे बघून आपल्याला आपल्या गर्लची आठवण आली साहेब. माझी आवडीची गर्ल आहे सर, सेम. पप्पा सर, काय आहे इथे, तिचा पण बर्थडे आजच आहे, हॅपी बर्थडे. तर मी नेहमी ती मला लहानशी बोलते, पॉप घरी तांबा, पॉप घरी तांबा, पॉप घरी तांबा. केक कापायला माझ्या बरोबर तर पण मी अशा सूर्या ऐकत असतो ना बाहेर. सर मला घरी थांबता येत नाही, म्हणून म्हटलं आज जरा वेळच नाही मिळत सर मला. आज तुला वेळ मिळाला की नाही? जा घरी जाऊन मुलीसोबत केक कापली. सर नाही 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 सर, सर मी खूप लांब राहतो सर. मी जाय जाईपर्यंत तिचा हॅपी बर्थडे एकदम बॅड बर्थडे होऊन जाईल सर. प्लीज सर, मी हिला केक भरवतो आणि सर मी जातो. मला असं वाटेल ताच्याच घरी जा, हवं तर पुढच्या वर्षी तुझ्या मुलीला केक भरव. पण निघ सर. सर सर थोडं पाणी मिळेल काय? पाणी, केक, साखर सगळं संपलंय घरातलं. निघ सर. सर माझं काय चुकतंय तेच कळत नाहीये मला आता. पप्पा काय, पप्पा पप्पा कशाला हकललं त्याला? रडत होते ना ते काका बिचारे, किती क्यूट होते. तुम्ही निर्दयी आहात पप्पा. मी निर्दयी नाही, तू मूर्ख आहेस. एक तर तो ऍक्टर, एक सुरी, त्यात त्याचे मॅनरिझम्स तेच तेच. त्याला वाटतंय बदल होतोय, पण त्याच्या लक्षात येत आहे का फक्त पॉप हा शब्द त्याने बदलला मगाशी. पप्पा बस, काही गरज नाही, शांत बस. आणि आता पुन्हा एकदा सांगतो, तो येईपर्यंत आपल्याला चार पाच वेगळी वाक्य घ्यावी लागणार आहेत. माझं घर आहे, माझं दार आहे, त्याच्यावर माझ्या नावाची पाटी आहे, मी उघडेन, तू इथे ये. मारो नाम जिग्नेश गुजराती तयू, आय एम इन्कम टॅक्स ऑफिसर. मारो तू मारो घरना रेड करू छू. हा तुला गुजराती येत नाही, तू निघ. चल ओके, कापू द्या ना काका.
कापूया मित्र आहे मी हिचा. मी मित्र मैत्रीण काही केक कापू शकत नाहीत का एकत्र? काय 21व्या शतकात आहोत आपण, कुठे तुम्ही मुलींवर अशा रिस्ट्रिक्शन लावताय? मी मुलींवर रिस्ट्रिक्शन नाही लावत आहे, मी तुझ्यावर रिस्ट्रिक्शन लावतोय. लखनग्या पप्पा काय कापू दे ना आम्हाला केक. या गौरवने किती मेहनत घेतली आहे. मी ओंकार आहे, ओंकार ओंकार राऊत. अजूनही तुला केक कापायचा आहे? प्लीज कापू द्या ना. केक कापायचा आहे? हा पप्पा. एकदम शांत, चल चल केक घे, बाहेर जिन्यात जाऊन बस आणि काप. चल तुझा बर्थडे, तुझा बर्थडे मूर्खा कुठचा? अरे कोण आहे तो एक फडतूस ज्याला व्हेरिएशन आणि बेरिंग घेता येत नाही तो तुझा केक कापणार? पप्पा. काय पप्पा? पण माझा बर्थडे आहे, त्याचं काय? तुझा बर्थडे आहे तर मग हॅपी बर्थडे टू यू. चल मस्त. तुमचं तिघांचंही बेरिंग अफलातून होतं, कडक परफॉर्मन्स. सई काय म्हणशील? वाजवलं स्किट, वाजवलं खूप सुंदर परफॉर्म केलं. काय बेरिंग होत रे पृथ्वीक, आउटस्टँडिंग. चेतना मस्त, जसं तुझं वर्णन केलं होतं तशीच अगदी तू वावरलीस, वागलीस, बोललीस. फार मजा आली, फार मजा आली. वेड लावलंस तू, वेड लावलंस चेतना. फार मस्त, फारच मस्त. ओंकार वा 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 वा. पूर्ण बेअरिंग घेणं एक वेळ सोपं असतं, पण पूर्ण बेअरिंग घेऊन पण त्यातनं तोच माणूस दिसला पाहिजे, हे जे मधलं आहे ना ते खूप अवघड आहे. ओंकार रावतांचे ओंकार, तुम्ही आज कमाल केली. खूप हसलो. तुम्ही तिघे जेव्हा तुमच्या खांद्यावरती स्किट वाजवताना तेव्हा आमच्यासारखे समाधानी आम्हीच असतो, आणि आय एम शुअर इथे बसलेले पण त्यांनाही तेवढाच आनंद होतो हे त्यांच्या डोळ्यात आम्हाला दिसतं. त्यामुळे गॉड ब्लेस यू. थँक्यू. प्रसादा ये बाग. वा वा बहारदार, अफलातून फार मजा आली. पृथ्वी खूप दिवस दिसतोय, प्रताप तुझा आज दिसला. विथ ड्यू रिस्पेक्ट, म्हणजे फार मजा आली. इतकं स्टबन कॅरेक्टर प्ले करायचं आणि त्यातूनही ह्युमर बाहेर काढायचा ही खूप रिस्क असते. कधी कधी त्याचं इरिटेशन पण येण्याची शक्यता असते, पण तसं कणभरही झालं नाही. थ्रू आउट ते कॅरेक्टर खूप आवडत राहिलं, खूप गोड वाटत राहिलं, फार मजा आली. चेतना खरंच बावळट दिसतीयस तू, फार मस्त निभावलंस कॅरेक्टर. ओंकार हॅपी बर्थडे. खूप दिवस मी तुझं काम बघतोय आणि मी वाट बघत होतो की तू कधीतरी व्हेरिएशन कधी देशील, आणि आज तू एकाच ह्याच्यात तीन व्हेरिएशन. त्याला असं वाटलं असेल की तुला जमलं नाही, पण मी सांगतो तुला जमलं. फार मस्त होती तिन्ही कॅरेक्टर्स, आणि या तिन्ही कॅरेक्टर्सच्या रूपाने या मंचावरचा तुझा नवा जन्म, म्हणून तुला हॅपी बर्थडे म्हणतो. फार मजा आली, फार मजा आली. कन्व्हिक्शन इतकं सुपर होतं तुझं तिन्ही कॅरेक्टरमध्ये की ज्याचं नाव ते बहारदार. खूप मजा आली, व्हेरी वेल डन. मंडळी अग्ग अग्ग आई बरोबरच आता बाबू अशी हाक सर्वत्र प्रसिद्ध होऊ लागली आहे. आता तोच बाबू, त्याची आई आणि त्याची बायको तुम्हाला भेटायला येत आहेत, अर्थात तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि विनोदाची सम्राज्ञी विशाखा सुभेदार. थकला असशील ना बाळा? हां आता आराम कर. हां शांत बस, एकदम शांत. अजिबात काहीच त्रास देणार नाही मी तुला आता, एकदम शांत. आई आई गं
रिलैक्स, दीर्घश्वास घे बाबू, ए बाबू। आग लागली त्या शांततेला, आग लागली। काय बोलली तू? काय बोलली? आली मोठी शानी, आली कायदाशीर, वाटर मिऱ्या माझ्या कपाळावर, असं बोलली ना तू आता? एवढं एवढं बोलली ना? एवढं बोलले मी, एवढं बोलली फक्त, म्हणलं की थकले ना बा, त्याला मी झोपवत होते एवढंच, काही बोलले नाही, म्हटलं कंटाळा आलाय बाळाला असं. तुमच्या बद्दल कशाला मी काय बोलू आई, हे इथेच टाकलंय सगळं. ऐको बाबा, तुला सांगते ना नीट उठायचा, असं उठा, कसं असं नाही उठायचं, हळू उठायचं, हळू. हो मी हे बघ दाखव तुला, हे बघ मी कम्फर्टेबल आहे, मला सतत असं बसायचं. काल पडलीस तू का आई? हे बाबू मी हिला दाखवत होते रे, कसं उठायचं, कसं बसायचं, धसमुसळ्यासारखं करते. काय धसमुसळेपणा केला मी आई? मी माझी माझी कम्फर्टेबल आहे व्यवस्थित. ए बाबू उगाच प्रत्येक बाबू डॉक्टरकडे जाऊन आला. ए सोनीवालीचा रिपोर्ट आला. आला आला कुठला रिपोर्ट? सोनीवालीचा रिपोर्ट आला. आई सोनीवालीचा नाही, सोनोग्राफीचा रिपोर्ट म्हणतात त्याला. आला आला कशी आहेस ना? किती गोड आहे ना? हो खूप गोड आहे. आंबट आहे का गोड आहे तोंड कळत नाही. ठीक आहे ठीक आहे, रिपोर्ट ओके आहेत, रिपोर्ट ओके आहेत, फक्त डॉक्टर बोलले म्हणजे बाकी सगळं नॉर्मल आहे. पण म्हणजे असं का? थोडीशी बाळाची पोझिशन हल्ली आहे असं. नाही हजार दा हिला सांगत असते मी थोडं शांत राहायचा शांत, पण हिचं तुम्हाला चालू 4-6 4-6 4-6 हे बघ 4-6 नाही, त्याला ऍरोबिक्स म्हणतात. ऍरोबिक्स मला डॉक्टरांनी सांगितलं आई व्यायाम करणं, म्हणून मी व्यायाम करते ना. धसमुसळेपणा करायचा नसतो नमे. अगं पोटात ना बाळ हिंदकळत, हिंदळायचं नसतं बाळाला, मंदाड होत ते. हिच्या आईने ही पोटात असताना हिला हिंदळलंच असेल. हे कशाला वाक्य पाहिजे? हे वाक्य कशाला पाहिजे? म्हणजे नाही कळलं ना मला आता, म्हणजे त्यांना असं म्हणायचं मी मंदाड आहे. मी बोलले बाबू मंदाड आहे, मी बोलले अर्थ तोच निघतो. मी बोलले पण नाही. हे बघ पशा ह्यांचं जाऊ दे, मला काही लक्ष नाही द्यायचं. मला ना डॉक्टरांनी पशा व्यायाम करायला सांगितलंय, ते म्हणाले नॉर्मल डिलिव्हरी साठी हे सगळे प्रयत्न कर, म्हणजे बरं वाटतं. आनंद करू दे ना, व्यायाम करते मी. व्यायाम कसला व्यायाम? डोमल्याचा. घरातली कामं करायला सांगितलं नसतो लगेच पोट धरते. आई तो विषय संपला, चार पोळ्या लाटायला सांगितलं तर लगेच कंबर भरतेची. कसं बोलताय आई तुम्ही? कस अरे पशा, मला फक्त उभं राहताना कमरेत एकदा कळ आली म्हणून म्हटलं आई मला पोळ्या लाटायला त्रास होतो, तर इतकं ऐकून दाखवाल तुम्ही आता? हे आम्ही काय कामं केली नाही, नाही केली का काम? अरे तुझ्या वेळेस घर तर होते ना, तेव्हा नळावर जायचे भांडी घासायला, कपडे धुवायला. तू बाबू नको हसव, तू पोटात असताना अंगण शेणानं सारवायचे मी. ही सारवते का बाबू? आता शहरामध्ये अंगण कुठून आणू शेण सारवायला? कसं बोलतात प्रत्येक? काय रिपोर्ट मध्ये ना तिचं थोडं आयन कमी आहे, त्यामुळे पायात गोळे वगैरे येतात. आयनच्या गोळ्या चालू केल्यात ओके वाटेल तिला आता. आई आता आयनच्या गोळ्या खा, आमच्या वेळेस बाई बरं होत, एवढी एवढी माती खाल निघी झाल. मातीच खाल्ली मी ऍक्च्युली. नाही काय नाही, आणि नमा आई जे काही सांगते तुझ्या चांगल्यासाठी सांगते. आम्हाला काही पोरा झाली नाही. बरोबर, आम्हाला काही पोरं झाली नाहीत का? सांग तुम्हाला आम्हाला नाही व्यायामाची गरज पडली अशी, थंडीभर कामं करायचो आम्ही, हिला मोठी व्यायामाची गरज. बरोबर आहे, तू बरोबर बोलतेस. तू पोटात असताना 9 महिने 12 दिवस राहिला हा पोटात, 4 दिवस जास्त. कळलं? किती वेळा बोलशील ते 4 दिवस जास्त, 4 दिवस जास्त सगळ्या जगाला सांगून टाकलंयस. तशी ऑफिस मध्ये लेट गेलो, बॉस बोलतो काय रे आईच्या पोटात पण 4 दिवस जास्त लेट आलास, इथे पण लेट. काय बॉस पण सांगितलंस? बॉस म्हणाले ते तर तुझ्या ऑफिस मध्ये गेले होते तुझ्या इन्क्रिमेशन साठी, तेव्हा सांगितलं. ठीक आहे, त्याशी गावी जात होतो एसटीने, एसटीनं खाली उतरलो पाण्याची बॉटल घ्यायला, 2 मिनिटं लेट झाला. कंडक्टर बोलतो काय हो लेट यायला का, आईचं पोट नाही आहे. काय कंडक्टरला पण मिनवाईल सांगून टाकलंस? अरे घे तुझं 4 दिवसांचं भाडं संपवून टाकला विषय. कसं बोलतो बाबू? बाबू कसं बोलतो रे बाबू? कुठे काय बोलायचं, कसं बोलायचं? मी काय वाईट सांगितलं का बाबू? ही कधीच ऐकते माझं बाबू. शांतपणे बोल, शांतपणे बोलायचं. हिला हिला मी सांगितलं फ्रीज मधलं पाणी पिऊ नको, तरी पिते विचार केला पिते इकडे. मला माझी ताण नाही बघत पशा, म्हणून मी करते ना ते. बाबू त्या दिवशी चौटांग बाबाचा अंगारा आणला, तिला म्हटलं पोटाला लावते म्हणजे आराम वाटेल, तर लावून घेतला नाही बोली. बरं झालं,
बरं झालं तुम्ही हा विषय काढलात. कुठला तो चौटांग फौटांग बाबा, डोक्यात जातो माझ्या. रात्री मी चांगली झोपले होते, या आल्या आणि माझ्या पोटाला ती राख लावून गेल्या. बरं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी घाबरले की हे काय माझ्या पोटाला कसली माती लागली आहे. तर ह्यांचा तो चौटांग फौटांग बाबा कुठला तो आहे, त्याची राख लावून गेल्या होत्या. असं असं बोलू नको. बोलणार मी. चौटांग बाबा शाप देई. चौटांग बाबाच्या नाना चिट्टांग. चौटांग बाबाच्या नाना चिट्टांग. नाना चिट्टांग. चौटांग फौटांग. चौटांग बाबा शाप देईल तुला. शाप देऊ तुझ्या टांगा पलटी घोडे फरार. सतत बोलत असतात, नुसत्या बोलत असतात. अशी बडबड. बाबू चाय आणू. नकभर चाय आणू. आणू नको. जानू कब्बर कॉफी आणू. नको नको नको. बाबू गोडाचा शिरा खातो थोडा. गोडाचा शिरा आणू. पपई आणू. पपई आणू. थोडी रेड बटर आणू. थोडस घे. थोडा जांभळे. काही नको. मला शांत बसा फक्त. हा शांत बसा. आई तिला ज्यात आनंद वाटतो ते तिला करू दे ना. हा नम तुला पण कळत नाही. आई तुझ्या चांगल्यासाठी सांगते ना. मी कुठे नाही म्हणते. पद्धत त्यांना बदलायला सांग त्यांच्या बोलण्याची. ती का सांगते थंड पाणी पिऊ नको. तुला खोकला लागतो म्हणून ती बोलली ना. थंड पाणी पिऊ नको बाबू. मीच माती खातो काहीतरी काढतो बाबू. आई ऐक ना. खोकला त्याच्यामुळे नाही झाला. म विचित्र डोहाळे लागले तिला बाबू. कसले डोहाळे बाबू. अरे तिला ना विचित्र रोहाय लागले तुला सांगते. कसले लागले सांगून टाका ना. काय एवढे बॅजी बॅजी बाबू करताय. सांग. मी सांगते. सांग तूच. मी सांगते. मी सांगते. काय सांगायचं तर एवढं बॅजी बॅबी कशाला जास्तच करतात ना. मला सांगत पण नाही. ऐक. मी सांगते. ऐक. एवढं काही मोठं काही नाहीये. काही नाही. मला बिड्या ओढाव्याशा वाटत. काय करावं वाटत. बिड्या ओढाव्या. कळतंय का. म्हणून तो खोकला लागला तुला. म्हणजे बिड्या ओढतेस म्हणून खोकला लागतो. इथे दणके बस. एक मिनिट. मी बिड्या ओढते असं म्हणाले का. मला बिड्या ओढाव्याशा वाटतात असं म्हणते ना. रे तू ऐक ना मी काय बोलते ते. बिड्या ओढाव्याशा वाटतात एवढंच. हे बाबूचे डोळे नाहीयेत माझ्या. हे माझ्या बाबूचे डोळे रे. हिच्या माहेरच्यांचे डोळे. माझ्या माहेरच्यांचं नाव. हे प्रत्येक भांडणात ना माझ्या माहेरच्यांकडे जातात रे. माझ्या माहेरच्यांकडे काय गिरणीच्या चिमण्या आहेत थुंकायला धूर सोडायला. उगाच काही बडबडता. मला बोलायला लावू नका आई तुम्ही. आमच्या खानदानात नाही. सुपारीच्या खानकाचं व्यसन नाहीये कोणाला. काय रे बाबू. पान बिडी तंबाखू सिगरेट आहे कोणाचं व्यसन आहे कोणाला. आहे की नाही बाबू. हो ना आई. सांगू. मी तटस्थ. मला पळ नको काढू. सत तू पळ नको काढू. ऐका ना. डोहाळे सिगरेटचे बिडीचे लागतात. काय जन्माला येणार आहे. काय माहिती मोठं झाल्यावर काय होणार आहे बाळा. कसं बोलता आई. मी बघेन. मी बघेन. मी माझ्या संस्कारात वाढवणार आहे माझ्या बाळाला. बघेन माझं बाळ कसं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय भिकार. बाबूचा छोटा बाबू माझ ऐकायचं. हे बघ बाबू. आजीच नाही माझं ऐकायचं. कारण मी वाढवणार तुला. खबरदार नाही तर मग फटके खाशील. बघ बाबू मी तुझी आजी आहे. हा माझं ऐकायचं. आजीच नाही. आधी आईचं ऐकायचं. आधी काय बोलते ना आई ते ऐकायचं. नको लक्ष. बाबू माझं ऐकायचं. बाबू 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 आईला विचार. आईला तुला खिमटी येते का बनवता. बरी आहे. मला खिमटी येत नाही. ते खिमटी खाऊन काय होत आहे ते बघ. ए बाबू. ए बघ ही आजी आहे ना. मी देईन तुला खिमटी बनून बाबू. हे माझं पोट आहे. अच्छा बाबू पण नाहीये. बेबी पण नाहीये. फक्त बेंबी आहे. बेंबीशी बोलून तुला समाधान होत असेल बोल. पण फांडू नका. काय चाललंय यार घरात. तो डॉक्टरने 1000 वेळा सांगितलं आनंदी वातावरण ठेवा. छान सगळं एकदम
आनंदी आनंद वातावरण ठेवायचं सांगितलं एक भांडतं काय सत यांना सांग यांना सांग बाबू तू बोलला होता ना बाबू ए बाबू तू बोलला होता ना घरात आनंदी वातावरण ठेवायचं छान छान लहान मुलांचे फोटो लावायचे तर हिने त्या समीरचा उगुलेचा फोटो लावलाय त्या समीरचा उगुलेचा फोटो लावल्यानी काय करायचं मला आवडतो तो नट समीरचा उगुले किती भारी ऍक्टिंग करतो मला काय वाटतं माहितीये का आपल्या बाळाने ना समीर चौगुले सारखं झालं पाहिजे त्याच्यासारखीच ऍक्टिंग केली पाहिजे असं केलं पाहिजे म्हणजे आपलं बाळ जेव्हा असं या जगात येईल ना तेव्हा आपलं बाळ असंच बोलत येईल ए हंक ते हमरे को ते हे जरे काय करते काय लोक ना हसली पाहिजेत आणि हसतील लोक हसणार नाहीत लोक थुंकतील काय तो काय नट आहे समीर मला आवडतो कसं बोलतात नुसतं नाकाने शयन वाजवत म्हणजे काय नट झाला आहे चांगलं त्या नट त्याला काय येत उद्या स्किट त्याच्याबरोबरच आहे थोडीफार ऍक्टिंग त्याला येते पण बाबू नाही नाही टॅलेंट समजा नाही घेतले आणि रुपडं घेतलं तर मग काय प्रॉब्लेम काय म्हणजे त्याच रुपडं एवढं वाईट आहे बोलताना चार वेळ थांबलास तू चांगलं हाय बरं आहे बाबू ते समीर चौगुलेचा फोटो काढ आणि गौरव मोरेचा फोटो मी माझ्या भिंतीवर पाणी मारेन पोपडे तयार करेन पोपडे पाडेन आणि तशीच भिंत माझ्या बाळाला दाखवीन पण गौरव मोरेचा फोटो नाही असेच पोपडे दाखवीन बर नमा मला म्हणू सांगण्याचा उद्देश काय होतोय तुला तू सकाळी उठल्या तुला शांत वाटलं पाहिजे प्रसन्न वाटलं पाहिजे एवढाच अर्थ आहे एवढंच केलं पाहिजे ना पैसा मग यांना सांग सकाळी मला तोंड नका दाखव मला शांत झोप हवी रात्रीची आई रात्रीची झोप सकाळी लवकर उठत नाही बाई काय लवकर काय नाही आपण डॉक्टर लग्नानंतर पहिल्यांदा चित्र दिसलंय क्या बात आहे म्हणजे किती भांडणं झाली तरी फॅमिली ती शेवटी फॅमिलीच असते हे कायमस्वरूपी व्हायला पाहिजे तुमची भांडणं अतिशय रंजक होती मजा आली हा सरसिक साई बाबूची आई तर एकदम फेमस होत चालली आता आणि तिला बघायला आम्हालाही खूप बरं वाटतं नमा सुंदर समीर दादाची जी नक्कल केलीस ती सगळ्यात जास्त आवडली भावा मस्त आता अनेक सासवासुना घरी असतील त्यांनाही कळेल यानिमित्ताने की खरं घर पण कशात आहे तर हा एवढा गोड विषय मांडल्याबद्दल आणि एवढा गोड सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद प्रसादा फार गोड होता परफॉर्मन्स पशा मला असं वाटतं की बाबू म्हणणारी आई किंवा लॉली किंवा स्लोमॅन अशी अनेक कॅरेक्टर्स तू स्वतः जन्माला घातलीस तेव्हा तू प्रसूती वेदना फार जवळनं अनुभवली किंवा कुठलाही लेखक जेव्हा कुठलाही कॅरेक्टर निर्माण करतो तेव्हा त्यांनी त्या प्रसूती वेदना भोगलेल्याच असतात आणि त्याच्यानंतरच त्याला त्या अपत्याचा आनंद मिळत असतो आणि तो त्या अपत्यावरती त्याला हवे तसे संस्कार करत असतो आणि वाढवत असतो सो त्याच भावनेनी तू हेही कुटुंब तुझे संस्कार करून वाढवतोयस त्याला मोठं करतोयस फार मजा येते आणि जेव्हा खूप काय घणाघाती ह्युमर नसतो तेव्हा ते जास्त जोखमीचं काम असतं आणि तेव्हा विशाखा आणि नमासारख्याच नट्या त्याकरता आवश्यक असतात ज्या अत्यंत तरलतेने त्या भावना मांडतील आणि तरीही त्यातनं ह्युमर बाहेर काढतील विशाखा फॅन्टॅस्टिक नमा अफलातून नक्कल गेलीस तू समयाची अफलातून फार मजा आली
वंडरफुल परफॉर्मन्स, मजा आली. मंडळी, प्रभाकर मोरेंच्या प्रहसनात आज येणार आहे मोर. बघूया तो किती हास्यपिसरा फुलवतोय ते. तुमच्या समोर येत आहे चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. बघितलंस राणी, आज तुझ्या माझ्या स्वागताला पावसानं पण हजेरी लावली. राजन, राजन, हा ढगांचा गडगडाट ऐकून असं वाटतंय आपल्या प्रेमाचं गीतच गात असेल ही वसुंधरा. अरे वसाड्या मांग वलून बघ, वलून बघ. हा मोराचा पिसारा लावलेलाय, फकीराच्या झाडूतली पिस नाही लावली तुला. मोर आहेस ना तू? मोर आहे. मोर आहेस ना? मोर. अरे मोरी आहेस ना? साधा तुला मोर करता येत नाही. अरे कशी बशी या मोऱ्यांची इज्जत मी राखली आहे, नाही तर ह दोघ वासड वाट लावून टाकली लागली तुमच्या तोंडाला. तू मोर आहेस ना? मोर आहेस ना? बायकोचा भाव म्हणून तुला मोर केला तर असा करतात मोर? कसा करतात? कोंबडाईस करायला. मोराचा पदन्यास तुला इंट्रीला कसा शिकवलाय? कसा शिकवलाय तुला? कसा? हे बघ, काय माहितीये का बघ, आपला हा ढुंगण आहे ना, असं मांग करायचा बघ, असं म्हणजे इकडे पिसारा लावलेला असतो ना, हा तो असा फुलवायचा असतो ना, हा म्हणजे तो जेवढा मांग झाल तेवढा घालवायचा आणि हे असं हात ठेवायचं आणि हे बघ अशी चोच पुढे घ्यायची आणि हे बघ. असा पदण्याच असतो असा. आणि समजा पाऊस पडायला लागला आणि मोर जर जास्त रंगात आला तर आनंदात कसा नाचल? कसा? कसा असं खेळायचं? करून दाखव आता ढुंगार बाहेर का अशी अशी बोट पोलिओचा डोस न घेतलेला मोर बघितला? तुझ्या आईशीच्या भावानं असा मोर केला नव्हता कधी? नीट करून लय मारी, नाटकात वाट लावशील तू, सांगून ठेवतोय. नीट पदन्नास लक्षात ठेव. आणि काय रे, तुला किती वेळा सांगितलं दाढी काढ म्हणून, ही बोकडासारखी दाढी कशा वाढून ठेवलीस? पहिली दाढी कर मग ये. नाही नाही, मी नाही दाढी काढणार. माझी ताई बोलले की मी दाढीमध्ये खूप हँडसम दिसतो म्हणून मी नाही काढणार. वासाडी पडली तुझ्या तोंडावरती. याची ताई हो मॅडम ऐकता वाय, याची त्याई आणि हा दिंडू खाय. याच्या ताईला ना सौंदर्य दृष्टी नाहीच आहे, व मला ती हँडसम समजते. नाही मग कठीण आहे. तुला काय सांगितलंय? नीट कर नाही तर लय मारीन तुला. जा इंट्री घे, व्यवस्थित इंट्री घे. बरोबर पदन्यास करी दे. पण मी एकटाच येऊ, माझ्यासोबत कोण नाही. तुझ्या सोबत कोण कशाला हवाय आता? याला काय अर्थ आहे, राजासोबत राणी तर मोरासोबत लांडोर नको. कोण पाहिजे? लांडोर. अरे मोर आणि लांडोर हा इथं बागडतायत आणि राजा येऊन इथं थुई थुई नाचतोय असं नाटक नाही आहे. राजा आणि राणी अशी रोमॅन्टिक सीन मध्ये वाहून गेलेली आहेत आणि तिथं येऊन मोर नाचतोय तुई तुई असं नाटक आहे का नाही? हा लांडोर होतोय, हा लांडोर पाहिजे. पण याला काय अर्थ आहे, नाटक आहे, नाटकात मोर आहे तर मग लांडोर पण पाहिजे ना. अरे पाहिजे की नाही लांडोर? आता मी तुम्हाला एक मिनिट, तुम्ही माझ्या लांडोर व्हाल काय? मी? हा
चालेल मला, मला येतं लांडोर करता. दाखव दाखव. तसं पण यांची राणी बनून कंटा आलाय मला. दाखव, करून दाखव. करून दाखव. हा आयशी भावान लांडूळ केला नव्हती आयशी. हा काय नाचतं हा. आता राणीचा रोल द्या तर राणीचा रोल घे ना. रांडील कशाला करतेस? तुला मारी ना धरून बोर करत सांगून ठेवतो तुला. हा वा रे वा इंट्री हे जाऊ देव असं. हे बघ नका ओरडू त्याला. हे बघ बाळा ते सांगतात ना ते नीट लक्षात ठेव आणि तशी एंट्री घे. हा जास्त टेन्शन घेऊ नको. जा जा. बाळा बोलते मला. बोलू दे ना. एक डाव हिला लांडोर करा मग बघा बाळा बोलणं सोडते की. आम्ही बाळा आग लागली तुझ्या तोंडाला. एक तर नाटकात नटी मिळत नाही काम करायला. बाळा कशी बोलतात मनाचे. बाळा बोलत काय खबर. इंटिके व्यवस्थित इंटिके. आपण परत सुरू करूया. पाहिलंच राणी तुझ्या आणि माझ्या स्वागताला आज पावसाने सुद्धा हजेरी लावली आहे. ऐक हा थेंब थेंब पाऊस किती टपोरे थेंब. राजन किती गंमत आहे नाही का. या पावसात मी एकटीच भिजते. तुम्ही कोरडेच आहात. हो झाला मी पण भिजतोय. पण मी राजा समोर मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. बघितलंस हा पाऊस सुद्धा किती गमतीशीर आहे ना. बेडकातला मोर बघ. मोरा टाळ्या घेत कशा येते घेतो. फोटू काढ तुझा. तू आण बंद कर आणि काय जेव्हा थुई थुई नाचत नाच ना. डुकर माग लागल्यासारखं काय नाचतोय. मोर असाच ओरडतो. असा ओरडतो मग कसा असा असा ओरडतो. हा तुला कोणी सांगितलं. मी भूमिकेचा अभ्यास करत होतो ना तेव्हा व्हिडिओ बघितल्यात मोर असाच ओरडतो. तू अभ्यास करताना असा व्हिडिओ बघितला. अरे वासड्या तसा नसता. अरे मोर आहे ना मोर. हा बघ हे बघ असा परत असा ढुंगण असा बाहेर काढायचा आणि मोर कसा ओरडतो बघ आता. नाही नाही मग तुम्ही वेगळी व्हिडिओ बघितली असेल. मी बघितलेली व्हिडिओ बरोबर आहे. तुझा असा वराटो असा वराटो नीट करा नाही तर बघा मी मारून तुला सांगून ठेवतोय. हा तुम्ही डान्स पण नाही बसवला तर मोराचा. अरे काय मोराचा काय डान्स बसवण्यासारखा हाय काय मला सांग. त्याच्यात काय आहे मला सांग. मोराचा पतन एकदम सिम्पल आहे. कसं दाखव मला. असं म्हणजे असं डिंगण बाहेर काढायचा असा करायचा आणि बघ हे वाजव रे. हा वा मोरे वा. मोरे तुम्ही मोर पण मोरेंसारखंच केला. मला काय वाटतं ना मोरे तुम्ही ना मोराचा रोल करा आणि दत्तू करेल ना माझ्या राजाचा रोल. मी पण याने हेच बोलत होतो. मी राजा दिसतो म्हणजे दाढी पण आहे ना मला. यांना खोटी दाढी द्यावी लावावी लागेल. मी करतो राजाचा रोल. मला ना भारी डायलॉग असलेला रोल द्या. कसा जाडच काढतो डायलॉग मारून सगळीकडे फोडीन. जा तिकडे कुठेतरी जाम लांब विहार कर. आम्हाला रोमांस करू दे. इकडे बाळा. हे बघ बाळा सारखं सारखं ना त्यांना चिडायला नको. लवस आपल्याला रिहर्सल करायची की नाही. शांतपणे सगळं लक्षात ठेव. हिला एकदम लांडोर बनवा नाहीतर मला तरी राजा करा. मग हिला दाखवतो बाळा बोलते मला. कशाला बोलते मला ती. विहार कर जाऊन सांगतोय. लांब जाऊन विहार कर. जातो आपण आता पुढे सुरू करूया. पाहिलंस राणी पाहिलंस. तुझ्या आणि माझ्या स्वागताला पावसाने सुद्धा हजेरी लावली. अगुबाई राजन हा ढगांचा गडगडाट ऐकून असं वाटतंय की वसुंधरा आपल्यासाठीच प्रेम गीत गात आहे. खरं अगदी खरं. मोरे कसला आवाज येतोय. नाही आवाज येतोय कसला तरी. मोर आहेस ना. मग वेफर काय खातोयस. तर ताई मला बोलले की दर 10 मिनिटांनी ना थोडं थोडं काहीतरी खात जा. मोर कसा एनर्जेटिक वाटला पाहिजे ना म्हणून. नाही काय 2 तासाच्या नाटकात आहे ना तुझा 5 मिनिटाचा रोल आहे.
अरे वसाड्या, नाटक सुरू व्हायच्या अगोदर खा, नाहीतर नाटक संपल्यानंतर खा. आता खायची गरज आहे, रिहर्सल चालू आहे ना, आता खातोय. लक्ष द्या नेमका. हे बघ, नाही आपण काय करतोय, बघ तिकडे आम्ही रोमांचा छीन करतावाय, तू ये यायचं, हा मुंजिक वाजल्यावर आणि अन्न म्हणणं रोमांच करायचं आणि विहार करायचा, कळलंय तुला? नीट लक्षात ठेव. हा वा रे वा. हे बाबा, तू झोपेत ना उठलास म्हणजे पाऊस पडतो असं होत नाही. मला डायलॉग बोलू दे, मग वाजव ना विजांचा कडकडाट, लगेच पुढे सुरू होतो. थांब जरा, बस अडी पडली. ऐक, हा बघितलंस राणी, आज तुझ्याने माझ्या स्वागताला पावसाने सुद्धा हजेरी लावले. राजन किती नयनरम्य आहे सगळ्या दृश्य. अरे दृश्य जरी नयनरम्य असलं तर तुझ्या नयनामध्ये मला बागडायचं आहे राणी. वा 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 राणी, किती छान आहे राणी. पाहिलंस पाहिलंस राणी, किती हे नयनरम्य दृश्य आहे, पाहिलंस? हॅलो ताई. दाजी ना, दाजी तिकडे हिरोईनला मिठी मारतायत. तिला काय सांगतो? ते बोलतात, तिला काय सांगतो, लांब हो तू माझ्या, आम्हाला मिठी मारते, तू लांब बोलतायत. ते मारू का थोडं? हॅलो हॅलो हॅलो, ऐकू ऐका, ऐकून घे. ते नाटकात नाही, ते सगळं खोटं खोटं असतं, असं काही नसतं. अगं ना, ते आलिंगर खरंच खोट. हॅलो हॅलो, हे काय? हा त्या राणीला तू लांडोर बनवलेस आणि फोनवर सगळ्या गोष्टी सांगतोस तुझ्या ताईला? मग ताईने मला सांगितलंय काय, दाजींवर बरोबर लक्ष ठेवत जा म्हणून. अच्छा, ह्याच्यासाठी तू नाटकात काम करायला आलायस? हा, ताईचा चमचा कुठला मारीन धरून काय सांगितलं सांगून ठेवतोय, मोबाईल फोडून टाकेन. तुला काय सांगितलंय? हा तिकडं असं 4 फूट लांब जा आणि तिकडे जाऊन काय तो विहार कर, तिकडे काय तो जाल कर. म्हणजे मी तिथे गेलो की तुम्ही इथे हिरोईन सोबत लगट करत बसा? काय लगट काय? हे खूप शहाणे आहेत माहितीये का, मुद्दाम रोमॅन्सचा सीन असलेलं नाटक घेतात आणि चालू सीन मध्ये हिरोईनला लगट करत बसतात. काय सांगतो, हे खरंय तुम्ही असे वागतो? अरे खोट्या बोलते, असं असं थोडी असतात. मी काय रोमॅन्टिक सीन मध्ये लगेच करतो काही हिरोईनची? हो काय, मागच्या 10 राणे सोडून काय गेलं सांगा बरं. 10 राणे सोडून गेल्या काय, अशाच गेला पाहिजे, त्यांना येत नव्हतं काय? लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. मला काय सांगितलं होतं की त्या 10 राण्यांनी तुम्हाला पेमेंट वाढवून मागितलं, तुम्ही त्यांना काढून टाकलं म्हणून. नाही 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 नाही, काढून नाही टाकलं. ते मागची शेवटची एक राणी होती ना, तिने यांना चपलीनं मारलं होतं आणि उलट त्यांच्यावर केस पण टाकली होती. नारली पोपलीच्या मागा दिल्या, नारली पोपलीच्या, तेव्हा तिने कुठे केस माग घेतले. अरे तुम्ही माझ्याशी लगट करायचा प्रयत्न केलात ना, तर नारळी पोपळीच्या बागांवर भागणार नाही. तुमचं घर आणि सगळी जमीन जुमला वगैरे सगळं लागेल मला. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला लगट करायला काहीच हरकत नाही, फक्त तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे. असं नाही म्हणजे? अरे वा रे वा. आणि हा बघा, असं काही ठरलेलं नाही, लगट बिगट करायचं काही पण बोलू नका. राहू दे राहू दे राहू दे, तुम्हाला सांगतो अंधारातून विंगीत जाताना ना एक वेळ माझी पिसं धरा, पण त्यांचा हात धरू नका. हा तर जाम डेंजर आहेत, हात धरतात आणि हात खेचून ना लगेच लगट करतात. इकडे बरोबर होता, ठीक आहे. कधी लगट केली, कधी लगट केली? मला माहिती नाही काय, सगळ्या लोकांना माहिती आहे इथे तुम्ही लगट करता म्हणून. कोणाला पण विचारा, मोऱ्यांच्या नाटकात ब्लॅकआउट मध्ये बाईच्या किंचाळण्याचा आवाज येतो की नाही. लाज वाटते मला, खरंच लाज वाटते मी तुमच्या बरोबर नाटक करते याची. अरे लाज कसं रे, हा काही सांगेल तू ऐकतेस काय? असं नाही ना, म्हणजे रिहर्सल मध्ये पण तुम्ही असंच करलं. नाही, हे फक्त तालीम आहे माहितीये. अच्छा, तालीम आहे म्हणून म्हणजे प्रयोगात तसं करणार होता तुम्ही? अहो प्रयोगात कोण करतंय, कसं आहे नवीन नवीन नाट्य असतात ना, तर ब्लॅकआउट झालं की त्यांना अंधारात काही दिसत नाही काय, जमली मग कसं माझा पाय लागतो ते किन चालतात, बाकी काही ना काय. लक्षात ठेवा, त्या सगळ्या 10 बायकांना गोळा करणारे मी आणि तुमच्या विरुद्ध केस करते की नाही बघा. अरे कसलं केस, असं कसं नाटक नाही व्हायचं, बाकी काही नाही. निघा, तुम्ही हा आता राजा राणीचं नाटक नाही आले लाडात, आता इकडे मोहरात आणि लांडोरचं नाटक होणार आहे. चला तू घरात ये, तुला बघ कसा चेसतो तो. चल मी तुला लांडोर कशी नाचते ते दाखवतो. छान होती ही हसरी ताली, मजा आली. सही.
असा कुठला मोर असतो? दत्तू, तुझ्या भोवती किंवा तुला कास्ट करून तुझ्या कॅरेक्टरच्या भोवती काहीतरी लिहिलं गेलंय. आय थिंक या मंचावरचा तुझा प्रवास दिवसेंदिवस योग्य दिशेला आणि चढत्या क्रमाकडे चाललाय हे बघून अत्यंत अभिमान आणि आनंद होतोय. फार गोड दिसतोयस. हेअर मेकअप कॉस्ट्युम ऑन पॉइंट आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे वाजवूयात. डासानंतर तू केलेलं आवडणारं प्राण्याचं कॅरेक्टर किंवा पक्षाचं कॅरेक्टर हे मोराचं कॅरेक्टर आहे दत्तू. फारच भावलं, फार मजा आली, फार गोड आणि फार विचित्र. हसून हसून मेलो. मस्त संकल्पना होती, तुम्ही ती छान फुलवलीत. प्लॅटॉनिक आणि रसिका मस्त, तुमची साथ अमेझिंग होती, मजा आली, सुपर. वा 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 वा. प्रसादा वा बहारदार. दत्तू, यानिमित्ताने मी जाहीर करतो की तू फक्त मोर नाहीयेस, तू वन्स मोर आहेस. वा 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 वा. तू जेव्हा जेव्हा येशील तेव्हा तेव्हा तुझा परफॉर्मन्स वन्स मोर द्यावा असाच असतो आणि असाच होत राहावा ईश्वरचरणी प्रार्थना करतो. फार गोड दिसतोयस, फार मस्त मेकअप केलायस मोरे, ॲज युजल फॅन्टॅस्टिक. रसिका खूप छान दिसतेस आणि खूप छान कॅरी केलं. या सेटवर काही नसताना तो नाटकाचा सेटही आम्हाला तुम्ही दाखवलात, ते जंगलही दाखवलं आणि तुमच्याच बरोबरीनी लाईट ऑपरेट करणाऱ्याला आणि म्युझिक डिपार्टमेंटचं सुद्धा खूप कौतुक. व्हेरी वेल. थँक्यू.